शुक्रवारी हिरे पागेवाडीचे 10 आणि कुळची 1 असे 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हादरलेल्या बेळगावला रविवारी पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. रविवारी सकाळच्या बुलेटिनमध्ये नवीन 22 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून आकडा 100 पार झाला आहे. हिरे बागेवाडी येथे काल शुक्रवारी 10 रुग्णांनी बेळगावची संख्या 85 पोहोचली होती. रविवारी मिळालेल्या रुग्णानंतर बेळगावने 100 पार करत 107 झाली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून बेळगावचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती. अलीकडे 5 दिवसात 21 जण कोरोनामुक्त झाले होते. एकूण 36 नेगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यात शुक्रवारी 11 आज रविवारी 18 असे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान बेळगाव जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी गेल्या 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी 17 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 30 एप्रिल रोजी एकाच दिवशी 14 कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत भर पडली होती. त्यानंतर आता शुक्रवार दिनांक 8 मे 2020 रोजी जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर आज 10 मे रोजीची 22 ही मोठी संख्या आहे. बेळगाव जिल्ह्यातील ही चौथी वेळ आहे की 10 पेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 107 पोहोचला आहे. रविवारी आढळलेले सगळे रुग्ण अजमेरहून परतले होते अशी देखील माहिती मेडिकल बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे. तर या 22 मध्ये 13 महिला तर 9 पुरुष आहेत. सर्वांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे 22 रुग्ण चिक्कोडी हुक्केरी निपाणी भागातील असल्याची देखील माहिती उपलब्ध झाली आहे.